तर मंडळी आपलं रुपी दादाचं लग्न त्या दिवशी झालं, त्या दिवशी आपलं रोशन दादाचं लग्न होतं. ओले बाप ले बाप, शादी आला का मध्ये शाळेत? तू काय शिकवलं तुम्ही शाळेत? कौन? चल मग व्हिडिओची सुरुवात कर तू. मला काय म्हणायचं? असं म्हणायचं मग. अरे बापले, तर मंडळी तुमचं आजच्या व्हिडिओ स्वागत आहे. आमचा साथी गाला आता सध्या शाळेतून येतो. कुठून येतो? अरे मी घरी जाऊन करून येतो. घरून येऊन करून येतो. मग ज्या पहिले मारुती राहते दर्शन कर, फटकन पाहिला. चप्पल घाल. हा मम्मी घालते पाय. पहिले साथी बूट काढून आला आपला. शाळेतून आला ना? हे दूध घे. दूध कोणतं? दूध नाही, दूध नाही ते टाकू इथे. नाही 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 किती खराब कंडिशन आहे. काल मंडळी मस्त मी दाळी गिळी करून आलो. पहा तुम्ही पण कटिंग नाही केली. पप्पा नाही म्हणतात कटिंग नको करू. पप्पा दाळी नाही म्हणत, पण आता थोडस शेप लावला मी. असं असं असो. भाई कुठे गेले? अरे आता कस? आता तू इथंच थांब. नाही ना रे, भाविक दादा शाळेत गेला खिचडी आणण्यासाठी आपल्याला. मला शाळेतली खिचडी लई आवडते. लई दिवस झाले खाल्ली नाही. तसं इतर पाहिलं तर तसं शाळेत खिचडी काय? आठवी लोक भेटते, आठवीच्या पुढे नाही भेटत कोणत्या शाळेत. आता काय मी साती लोक केलं काय? तर मी तर भांडसा सुशील दादा म्हणते आठवी लोक भेटते. खिचडी खाल्लेली आहे माझ्या शाळेतली. आज काय मम्मी जेवण करायले? मंडळी मी धडवलं सध्या ऑफिस. भेटू. जय श्रीराम. हा साथी घालता आता इथं आपल्या इथं शाळेतून. आता तो घरी गेला. मम्मी करू लिहा या ठिकाणी इडली आहे. मी इडल्या कशा करतो तू सांग फटाफट. तांदूळ रात्री ओलवली ताकात काढा लागते. कधी घातलं रात्री? तर मंडळी आता जे व्हिडिओ अपलोड केला मी डायरेक्ट जेवण करायला बसलो. म्हटलं अरे आपला व्हिडिओ चालू करा तर आज इडल्या केल्या मम्मीने दाखवायच्या तुम्हाला. तर अरे मग चला ना इडल्या खाले. खाते नाही तू छोटे तू हो नाही बसला. तू नाही म्हणत झालं का जेवण? नाही रे बा. मम्मीने हाती धुतला मंडळी. मला इडल्या दाखवत होता मम्मीने केलेल्या. मोबाईलची बॅटरी लावतो उजीड दिसला पाहिजे काही ना काही. या ठिकाणी तुम्ही मंडळी पाहू शकता. हे वरण आहे मस्त, ह्या इडल्या आहेत आणि आपलं कैरीचं केलेलं. मंडळी आता तू म्हणा पत्राडीत कोण जेवून राहिला? तर मी रोज पत्राडीतच जेवतो. पत्राडीत जेवायला मजा येते. म्हणून की मम्मीला भांडे जायचा त्रास नाही झाला पाहिजे ना. बिचारी एकटीच आहे कामं करायसाठी. तुम्ही या मंडळी इडल्या खाले. आता करतो मंडळी जेवण. आपला व्हिडिओ असंच कंटिन्यू चालू राहू देऊ. या ठिकाणी मंडळी मम्मी इडल्या भरू राहिली. आता आहे पप्पासाठी गरम गरम. पप्पा लिहिले गरम गरम खाऊ घालते ते. चला मी आवड करतो मंडळी फटकन. येत आहे मारतीला सुखाशी बुद्धी दे. तर मंडळी आता आंघोळ गुंगळ केली मस्त. पहिले जेवण केलं नंतर रांगोळ केली. मंडळी छोट्याचा एक डोळा झाला लाल.
कसला झाला चिडू झोपमधून 12 वाजलो जो आवडी सर्वांना तोची आवडी देवाला हे ऐकलं तेव्हापासून मी लोकांसोबत चांगलं वागणं सोडून दिलं फुकटाची रिक्स घ्यायले पुरत नाही भावा तर मंडळी या ठिकाणी मी सध्या मंदिरात बसलेलो आहो आणि या ठिकाणी एक छोटीशी रील्स शूट करत आहो मी आपल्या विशाल दादाचं नवीन गाणं आलेलं आहे मराठी तर आता ते मी रील्स अपलोड करणार आहे तर मंडळी या ठिकाणी एकदम खुशखबर आहे खुशखबर म्हणजे अशी की आपले रुपये दादा आलेले सध्या वहिनीला घेऊन जय श्रीराम मंडळी जय श्रीराम नमस्कार इकडे मम्मीचं यायचं बोलणं चालू आहे आता खुरमुरे खोरायले एक मी आता पिक्चर मला मिळत का वहिनीले नाही बरोबर आहे आपल्या घरच्या कॉम्प्युटर मध्ये दाखवत पिक्चर आता नाही काय बर बा असं असते म्हणून मी लग्न नाही करत भाऊ लवकर आता आमच्या गॅंग मध्ये क्या बात आहे इकडे दादाची सेवा चालू आहे मंडळी पाहू शकता तुम्ही नाही आता माझी इच्छा हो राहिली लग्न करायची मी अरेंज मॅरेजच करीन मंडळी याच्यासारखं असं आहे ते हा तर मंडळी आपल्या रुपये दादाचं लग्न त्या दिवशी झालं त्या दिवशी आपल्या रोशन दादाचं लग्न होतं पण माझ्या काही निघलं झालंच नाही तुम्हाला माहित आहे काम एवढे होते त्या दिवशी त्याचा भाऊ सत्ता भाऊ काम नाही करून तेवढे म्या काम केले रोशन दादा तिथं छोटी माया धनी म्हणी त्या दिवशी रुपये दादाचं लग्न आहे म्हणून त्या दिवशी माया काही झालं नाही पण दादाले माहित आहे त्या दिवशी स्टेटस ठेवायला टाइम नाही मला कोणाचा रोशनाचा ते 4 दिवसाचा स्टेटस ठेवलं हे पा मंडळी मम्मीनं वहिनीनं चहा केला सगळ्यात पहिले मला भेटला अरे अरे या ठिकाणी दादाला अजून चहा भेटला नाही जय श्रीराम काव मम्मी हे जे मागं आता लग्न झालं याच्यात तुला लयजणींनी विचारलं की बा एखादी पोरगी एका लग्नाची आमच्या पोराचं लग्न करा लागते कोण असं नाही म्हटलं काय की बा आमची पोरगी लग्नाची आहे एखादं पोरग गिरग एका लग्नासाठी आता असं आहे का आता असं नाही आहे बस पोरीवाले जे बम भाव वाढला तर पोरीवाले विचारतच नाहीत पोरग आहेत का म्हणून पोरावालेच म्हणतात पोरगी आहे काय सांग आम्हाला म्हणजे कोण असं विचारलं नाही का कोणी एखाद्यानंतर विचारलं असेल की पोरग गिरग आहे का बा लग्नाचं असं नाही जाय आता गेला तो जमाना नाही गे कधी येईन मग तसा जमाना काय मिळेल कधी येते कधी नाही तो तुला टेन्शन नाही का मग तुला तर पोरी नाही तुला तर पोर होत काही म्हणून तर म्हणजे तुला काहीतरी कर मग तुला काहीतरी केलं की तुला उशीर नाही लागत काय करू हे असं तू करिअर घडो करिअर घडो बरोबर बरोबर ठीक आहे करिअर घडो मग तुझ्या पोरीची लाईन लागी तुझ्या माग हे तर सगळेच जण म्हणून राहिले मग त्याच्यासाठी तुला काहीतरी तुझं करिअर घडून दाखवा लागेल ना पहिले तर लाईन लागी त्यावेळेस तशी नाही लागत तशी मग तर बस बा आपल्या मस्कात लावला की नाही का पोरगी आहे का पोरगी आहे का पोरगी त्याच्यात तू अशा झिपोट्या वाढवतो पोरगी कोणती आपल्याला झिपोट्याचं काही नाही आहे पैसा पाहिजे आजकाल पैसा पोरीवाले तर हेच म्हणतील काय रे बा ते पोरग साधू आहे वाटते हे काय तो झिपोट्या वाढायला ते वाढले झाले कोणी काही नका म्हणून भावा माया तसं जिथं तिथं आला जो तो म्हणते ढिंगिनांची किनार ते कुठी लपलेली इकडे व्हिडिओ काढासाठी आली ती आफ्टर अ लॉंग टाइम तिचे पेपर चालू होते म्हणजे कॉलेजमध्ये अभ्यास नाही करू ते घवार ऍक्ट्रेस निवडणार एज्युकेटेड आहे का क्या बात आहे तर मंडळी अशा प्रकारे आम्ही आता 2-3 व्हिडिओ काढले आपल्या इंस्टाग्राम साठी तुम्ही पाहू शकता माय पेशन्स इज वेनिंग इज दिस एंटरटेनिंग आवर पेशन्स इज वेनिंग इज दिस एंटरटेनिंग असं होय काय ते आय 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 जिनके पास सच्चे दोस्त होते हैं वो कभी गरीब नहीं होते पहले खाऊंगे ना बाबा ये ऊपर हो गए फिर सुशील हो गई शादी काय कर रे भाई अब तो पूरी भेटली नहीं लेकिन शादी तो फिक्स थी ना अब मैं माई गोष्ट करू लो अबे भैताने मैं तेरे बड़े भाई की बात कर रही त्याचं काय अंगुली मदत माया मोले बोललो देवा अशा प्रकारे आम्ही सध्या व्हिडिओ काढले आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आता भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तर चला जय श्रीराम जय श्रीराम अरे बा चाराला म्हटलंय जाय 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 तिचंही मन नाही होत असं असतेच मंडळी तुम्ही एकदा सुशील लोणकरला भेटता तुमचं जायचं मन नाही होईल लवकर इथून नेमके माहित आहे काय बाय म्हणते येता समजून घ्या की तिला बाय म्हणलं ती सांगलंय आपल्याला जय श्रीराम म्हणायचं तिथं तिने मनापासून नाही म्हटलं